नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि पंकजाताई मुंडे आता दसरा मेळावा घेणार आहेत या भक्तिगडावर. पंकजाताई काय बोलणार आहेत ते आपल्यासोबत आहेत. ताई काय सांगता येईल आपण भक्तिगडावर काय बोलणार आहात आणि पूर्ण राज्याचं लक्ष आहे. भगवान भक्तिगडावर हा मेळावा अनेक वर्ष झाले होत आहे. सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर इतर राज्यातूनही लोक या मेळाव्यांना येत असतात. मागच्या वर्षी करोनामुळे लोकांच्या काळजीमुळे मेळावा आम्ही ऑनलाईनच घेतला होता. मेळावा घेतलाच नव्हता, मी फक्त दर्शनाला गेले होते. आणि यावर्षी मात्र सर्व मंदिरं खुली झाली, आता मेळावा होणार आहे. आणि मी पण उत्साही आहे आणि मी पण उत्सुकतेने वाट बघते. माझ्याहूनही जास्त लोक उत्सुकतेने वाट बघतात. आता मी उद्या काय बोलणार ते तिथेच गेल्यावर भगवान बाबांच्या प्रेरणेने मला सुचेल ते मी बोलणार आहे. तरी दुसरा विषय असा आहे की बीड शहरामध्ये जी रस्ते आहेत तिन्ही रस्ते, बीड जालना रोड असेल, बार्शी रोड असेल आणि बीड नगर रोड असेल, या रस्त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. कालच आपण बीड शहरामध्ये आंदोलन केलं, या रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत त्याच्यातून प्रवास करताना आपल्याला काय वाटलं? खड्ड्यातून प्रवास करताना मला वाटलं की आपली सत्ता गेलेली आहे. कारण आम्ही जेव्हा सत्ता भारतीय जनता पार्टीची सत्ता देशात आणि राज्यात आली तर पहिल्यांदा काम होतं ते रस्त्यावर होतं. देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी या बीड जिल्ह्याला खूप जास्त नॅशनल हायवेचे बजेट दिलेलं आहे. आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याच्या माध्यमातून आणि नगरविकासच्या माध्यमातून सत्तेत असताना आम्ही भरपूर मोठं बजेट आणलेलं आहे. पण हे रखडलेले कामांमुळे जनतेची दैना होते हे चुकीचं आहे. आणि मला वाटतं कॉन्ट्रॅक्टरला जरा तंबी देऊन हे कामं केले पाहिजे. मध्ये मी एक ट्विट केलं होतं, त्याच्यावर तात्काळ नितीनजी गडकरी यांनी त्याच्यावर रिॲक्शन दिलेली आणि कारवाई करायला सांगितलेली. हा नक्कीच बीडच्या रस्त्या संदर्भामध्ये आणि गडावर ताई काय बोलणार आहे हे आपल्याच तशी सांगितलेलं आहे. मॅक्स महाराष्ट्र.